महत्वाची बातमी संदर्भातली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळानं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णींना घेराव घातला मात्र सुरक्षा रक्षकांनी मनसे पदाधिकाऱ्यांना अडवलं मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तसंच नव्यानं मतदार नोंदणी करावी लागणार असल्यानं मनवीचे आक्रमक झाली सिनेट निवडणुकीसाठी नव्यानं मतदार नोंदणीचा निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून कुलगुरूंचे पुतळे जाळू असा थेट इशारा यावेळी देण्यात आला मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक झालेली आहे मनसेच्या वतीने आज मुंबई विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांना घेराव घालण्यात आलेला आहे आपल्यासोबत मनसे विद्यार्थी सेनेचे से नेते गजानन काळे आणि अखिल चित्र आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय मला सांगा नेमका काय प्रश्न आहे काय आपली मागणी आहे गेली वर्षभर मुंबई विद्यापीठामध्ये सिनेट निवडणुकीचा गोंधळ खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेकदा ही निवडणूक घेण्याच्याच मनस्थितीमध्ये कुलगुरू आणि प्रशासन नव्हतं विद्यार्थ्यांचा रेटा मनसेसारख्या विद्यार्थी संघटनांच्या रेट्यांमुळे ही मागच्या वेळी निवडणूक प्रक्रिया तरी सुरू झाली नव्वद हजारच्या वर मतदार रजिस्टर झाले आणि अचानक कुणाच्या तरी सत्ताधारी आमदाराच्या पत्राच्या माध्यमातून विद्यापीठावर दबाव येतो आणि ही निवडणूक प्रक्रिया रात्री बारा वाजता स्थगित करण्यात येते कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने नाक कापल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया परत तीस ऑक्टोबरपासून सुरू झाली पण जे नव्वद हजार मतदार ज्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत जे मतदार झालेले आहेत ज्यांच्या मतदार याच्यावरती काही आक्षेप अजूनपर्यंत विद्यापीठाने नोंदवलेला नाही आहे त्यांना आहे तसं मतदार करायला विद्यापीठाचं काय जात आहे कुठल्या तरी समितीचा दाखला देऊन बरं अशा अनेक समित्या विद्यापीठात झाल्या ज्यांच्या समितीचे निर्णय कधी विद्यापीठाने मान्य केले नाहीत मात्र सत्ताधाऱ्यांचा दबाव म्हणून ते नव्वद हजार मतदारांना परत निवडणूक प्रक्रियेत नव्याने नोंदणी करायची ही नव्याने नोंदणी करत असताना तीस एकतीस ऑक्टोंबर एक दोन नोव्हेंबरपर्यंत फक्त लॉग इन आय डी पासवर्डवर होत होतं आता ओ टी पी कंपल्सरी केला आहे चार दिवसांनी जे डॉक्युमेंट्स ऑलरेडी अटॅच होते ते परत अपलोड करायचे आधार कार्ड काढलेलं आहे फोटो काढलेला आहे डिजिटल इंडियाच्या गप्पा मारताय तुम्ही आणि परत प्रिंट काढून मुंबई विद्यापीठामध्ये आणून सबमिट करायची म्हणजे एका दहिसरच्या विद्यार्थ्याने फोर्ट कॅम्पसमध्ये येऊन ऑफलाईन पद्धतीने येऊन फॉर्म सबमिट करायचे या सगळ्या मुद्द्यांबद्दल आदरणीय साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज आम्ही कुलगुरूंना याचा जाब विचारायला आलो आहे इतके वेंदळट कुलगुरू आणि कुठलीही माहिती नसलेले कुलगुरू मी विद्यापीठाच्या इतिहासात पाहिलेलं नाही त्या संदर्भात अशा विदूषक कुलगुरूंना विदूषकाचा मास्क आमच्या वतीने देण्यात आलेला आहे या मागण्या मान्य नाही झाल्या तर या विद्यापीठात कुलगुरूंचे पुतळे जळतील एवढं नक्की आता कुलगुरूकडून किंवा विद्यापीठ प्रशासनाकडून काय नेमकं आश्वासन देण्यात आले आता ते काहीच वेळात आम्हाला आमच्या मागण्यांच्या संदर्भात पत्र देणार आहेत ते काहीच वेळात आता आम्हाला प्राप्त होईल आमची मुख्य मागणी जी होती की जे नव्वद हजार अधिक मतदारांना ह्यांनी वगळलेलं आहे यादींना हे ना कोणत्या कोर्टाने सांगितलेलं आहे असं कुठल्याही प्रकारचं हायकोर्टाचं ऑर्डर नाही आहे ना अशा प्रकारे त्या समितीच्या अहवालात पण असं काही म्हटलं नाही आहे त्यांनी फक्त म्हटलं आहे की नव्यानी नोंदणी करा नव्याने करा ह्याचा अर्थ जुने रद्द करा असं कुठेही होत नाही ह्याच्या आधी देखील कोणी कोर्टाने हस्तक्षेप केलं नव्हतं हो फक्त एका राजकीय पक्षाच्या एका आमदाराने हस्तक्षेप केल्यामुळे हे रात्रीचे जागे झाले आणि रात्री ह्याने एक सर्क्युलर काढलं आणि इलेक्शन रद्द केलं परत एकदा निवडणूक घेत असताना अचानकपणे एक पत्रक काढलं तर रात्रीचं काढलं का नाईट युनिव्हर्सिटी नवीन चालू करत आहे का या देशातली पहिली नाईट युनिव्हर्सिटी म्हणून हे विसी काम करणार आहेत का का दिवसा काही काम होत नाही का या विद्यापीठात आणि ज्या प्रकारे या समितीतले जे कोण लोक आहेत मला माहीत नाही कोण आहेत ती ते जे काही जोकर आहेत ना त्या जोकरांना आम्ही आज एक प्रतिकात्मक सगळे जे ते, ते जोकर आहेत त्या सगळ्यांना आम्ही आज मास दिलेलं आहे यापुढे आम्ही प्रत्यक्षात त्या जोकरांना जोकर बनवू हे निश्चित मुंबईची सिनेट सातत्याने चर्चेत असते आणि गेल्या काही महिन्यापासून सतत ही चर्चेत आहे आता था जर हे प्रश्न सुटले नाही तर पुढे मनविसेची काय भूमिका असेल नाही बघा मला तर वाटतं ना की विद्यापीठाला मुळातच सिनेट निवडणूक घ्यायची नाही आहे जी काही सरकार आली त्यांना ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नको आहेत त्याच पद्धतीने सिनेटच्या माध्यमातून जर दहा पदवीधर इथे आले तर ते विद्यापीठ प्रशासनाच्या सगळ्या चुकांवरती आक्षेप घेतील समस्यांबद्दल विद्यार्थ्यांच्या बोलतील आज कलिना कॅम्पसमध्ये मी अनेक वर्षांनी आलो आहे कॅन्टीनच्या समोरचे बसस्टॉप इथून दुर्दशा आहे कुलगुरूंनी फक्त बंगल्यात राहू नये त्या मागच्या गेटने येण्यापेक्षा पुढच्या गेटने येणं चालत यावं देशमुख मॅडम मुणगेकर सर खोले सर आणि अनेकां अनेक कुलगुरू यांची एक परंपरा आहे जी चालत कॅम्पस फिरायचे ज्यांना कळायचं कुठे कुठे जाऊ अहो साध्या इन्क्वायरी काउंटरपासून छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला वाटतं आत्ताचे कुलगुरू फक्त काचेत बसूनच सगळं प्रशासन बघतायत त्यांनी जरा चालावं म्हणजे कळेल की सिनेट निवडणुकीची का गरज आहे आणि या पदवीधर याच्यातून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची का गरज आहे ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिक सादिक सर सा देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई विकासाचा धास म्हणजे